ही मी प्रेरणा, तुम्ही बघताय लच्चप मराठी सुभेदार या चित्रपटाचं निमित्त आहे. आणि खरंच आपण बघतोय की ज्या पद्धतीने दिग्पाल लांजेकर यांचं शिवराज अष्टक आहे त्याच्यातलं हे पाचवं पुष्प आहे. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आपण उमरट या गावी आलो आहोत, म्हणजे नरवीर तानाजी बालुसरे यांचं गाव. आणि विविध सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या निमित्तानं ही कलाकार मंडळी देखील आपल्यासोबत आहे. स्मिता शेवाळे आहे आपल्यासोबत, खूप खूप स्वागत आहे तुझं लच्चपवर. आणि आपण जिथे उभे आहोत तिथे तानाजी वालुसरे यांचा वावर होता आणि मला वाटतं एक वेगळी ऊर्जा देते ही जागा आपल्याला, तुलाही जाणवत आहे का? नक्कीच नक्कीच, खूप छान. म्हणजे या आजूबाजूच्या परिसरात मी आले होते पण उमरट गावात आले नव्हते. आणि आता इथला इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करते, जाणून घेण्याचा प्रयत्न करते की तानाजी यांचं घर इथे होतं आणि हीच ती भूमी आहे जिथे ते योद्धा म्हणून खरं तर मोठे झाले वगैरे. तर खूप छान वाटतं आहे. आणि चित्रपटाची सुरुवात करणार आहोत आम्ही, त्याचा एक अभ्यास आधी सुरू केलेला आहे. तर ह्या अशा पद्धतीनं ती ऊर्जा मिळणं, आशीर्वाद सगळ्यांचं घेणं हे खूप गरजेचं होतं. आणि तानाजी मालुसरे यांची पत्नीची भूमिका साकारणं, एक अर्थात एक आव्हानात्मक भूमिका तुझ्यासाठी, आणि दिग्पालसोबत काम करण्याची संधी मिळालेली, म्हणजे अनेक कलाकार भरभरून कौतुक करतात की जेव्हा एक अभ्यासपूर्ण दिग्दर्शक लेखक म्हणून त्याची ख्याती आहे आणि तो ज्या पद्धतीने शिवराज अष्टक घेऊन आलाय, तर त्याच्यासोबत काम करत असतानाचं अर्थातच खूप छान वाटतंय. म्हणजे ही संधी मला मिळावी खूप आधीपासून वाट बघत होते मी. आणि फायनली मला दिग्पालनी विचारलं आणि खूप छान वाटलं की मी या अष्टकाचा एक भाग आहे, एका छान चित्रपटाचा मी भाग आहे आणि खूप छान भूमिका माझ्या पदरात पडली आहे. आणि जबाबदारीही तेवढीच आहे कारण अतिशय अभ्यासपूर्वक काम करणारा असा हा दिग्दर्शक आहे. आणि त्याचं जे डेडिकेशन आहे हे पहिल्या चित्रपटापेक्षाही ते मला असं वाटतं वाढत जातं त्याचं. आणि त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा तेवढंच एनर्जेटिक ठेवणं हा टास्क असतो. कारण एक वेगळ्याच भूमिका मी आत्ता करते आहे आणि त्या सोडून आता मला एक वेगळी भूमिका साकारायची आहे, तर त्यासाठी थोडंसं फोकस राहणं गरजेचं आहे. तर माझ्या फोकस राहण्यापासून सगळं दिग्पाल काम करतो आहे, आम्ही खूप बोलतो आहे, तो इतिहास काय आहे ते सांगतो आहे. मला असं वाटतं या सगळ्या प्रोसेसचा आम्हाला पुढे सुद्धा खूप फायदा होणार आहे कारण अशा पद्धतीनं अभ्यासपूर्वक काम करणारे दिग्दर्शक माझ्या वाट्याला खूप कमी आलेले. आणि असं हे काम केल्यानंतर मी नक्कीच मला असं वाटतं की माझ्या करिअरमधला हा पुढचा टप्पा असेल. चित्रीकरणाला सुरुवात होतीये तर तू सज्ज झाली आहेस का? कारण खूप अभ्यासपूर्ण माहिती गोळा करण्यापासून सगळी तयारी झालेली आहे आणि आता ती सुरुवात होतीये, तर या क्षणाला काय वाटतं? थोडीशी नर्वस असतोच गं आपण. म्हणजे जसं की स्टेजवर आपण जेव्हा की एंट्री घेतो त्यावेळेला जो नर्वसनेस असतो तोच मला असं वाटतं आता या चित्रपटाच्या वेळीसुद्धा आहे कारण लोकांच्या खूप अपेक्षा आहेत, शिवभक्त आहेत आणि एक खूप मोठी जबाबदारी आपल्यावर असते की सावित्रीबाईंसारखी भूमिका पेलवणं किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांना खरं उतरणं हे खूप मोठं आहे. आणि त्यासाठी थोडीशी नर्वस आहे पण काय म्हणतात अभ्यास सुरू आहे आणि अर्थात दिग्पाल असल्यानंतर मला असं वाटतं पूर्णपणे त्याच्यावर एकदा सोपवून टाकलं की तू म्हण तू सांग तसं मी करते हे सोपं होईल. पण हां, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणारच आहे की ही माझी भूमिका कशी छान होईल. शेवटचा प्रश्न असा की जसं तू आता सांगितलं की सावित्रीबाईंची भूमिका करणं, म्हणजे अनेक आतापर्यंत जे चित्रपट किंवा विविध प्रोजेक्ट्स आले आहेत तानाजी मालुसरे यांच्यावर, त्यांच्या पत्नीचं योगदान त्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाचं होतं आणि त्या अनेक कलाकारांनी त्या भूमिका साकारलेल्या आहेत, तर ते त्या देखील तू बघितलेल्या आहेस का? त्या अभ्यासात त्यांचाही समावेश केला गेला आहे? नाही, मी कुठलीही भूमिका बघितली नाही आणि मला असं वाटतं की गरज नाही आहे. दिग्पालचा मुळात अभ्यास इतका व्यवस्थित आहे आणि दिग्पालच्या नजरेतून किंवा दिग्पालच्या सांगण्यातून जी सावित्रीबाई दिसणार आहे, जे तानाजी मालुसरे दिसणार आहे, ते तसेच दिसू देत. त्यामुळे ते वेगळं मला काही मला असं वाटतं की मी नाहीच बघायला पाहिजे आणि पर्पजफुली टाळलं आहे ते सगळं. तुला भूमिकेसाठी शुभेच्छा आणि तू मुलाखतीसाठी वेळ दिलास त्यासाठी आभार. थँक्यू. थँक्यू.